मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळा लागला की लघवीच्या समस्या जाणवतात, कारण उष्णतेमुळे आपल्या शरीरातील जे पाणी आहे हे कमी होत राहते आणि म्हणूनच उन्हाळ्यामुळे आपल्या शरीराला या समस्या जास्त जाणवतात. तर आपल्याला जरी युरिनच्या समस्या होत असतील, यामध्ये वारंवार लघवी होणे, थोडी थोडी होणे किंवा युरिनमध्ये जळजळणे, लघवी करताना तडाखा बसल्यासारखे होणे व आग होणे या समस्या जर तुम्हाला जाणवत असतील, तर असे होऊ नये यासाठी एक वाटी भरून तीळ घ्यायची आहे. तर तीळ घेताना याप्रमाणे गावठी तिळेचा वापर करा. तर ही संपूर्ण तीळ प्रथम भाजून घ्यायची आहे. पांढऱ्या तिळेमध्ये कॉपर, मॅग्नेस, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम तसेच सेलेनियम, फायबर, झिंक आणि लोह अशी बरीच पोषक तत्वं असून कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असल्यामुळे ही तीळ आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे. यामुळे हाडे देखील मजबूत होतात. हातापायांचे दुखणे असेल तर ते देखील निघून जाते आणि युरिनच्या ज्या समस्या आहे यावर देखील ही अत्यंत रामबाण ठरते. लहान मुले जरी अंथरुणामध्ये लघवी करत असतील तरी देखील तीळ व गुळ जर त्यांना खायला दिले तर हे अंथरुणात लघवी करण्याचे देखील बंद होते. याप्रमाणे ही छान भाजून झाली की एका पात्रात काढून घ्या. आणि दुसरे म्हणजे ओवा. जितकी तीळ घ्याल त्यापेक्षा अर्धा ओवा घ्यायचा आहे अजवाईन, आणि ओवा देखील छान भाजून घ्यायचा आहे. ओव्यामध्ये देखील कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, आयर्न, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ओवा देखील आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरतो. तसेच ओव्यामुळे पोटांचे कुठलेही विकार असो, बद्धकोष्ठतेचा त्रास असो किंवा गॅसचा देखील त्रास असेल तर तो देखील निघून जाण्यास मदत होऊन युरिनच्या ज्या समस्या आहे त्यांना सहजतेने यामुळे आळा बसतो. ओवा देखील याप्रमाणे छान भाजून घ्या. भाजून घेतलेला ओवा देखील यामध्ये टाकून द्या. हे छान मिक्स करून संपूर्ण थंड होऊ द्यायचे आहे. हे थंड झाले की मिक्सरच्या पात्रात टाकून थोडेसे वाटून घ्या. याप्रमाणे थोडेसे जाडसर वाटून घेतले की गूळ चिरून घ्यायचा आहे. चिरून घेतलेला गूळ एक वाटी यामध्ये टाका आणि पुन्हा हे छान वाटून घ्यायचे आहे. याप्रमाणे गूळ देखील छान मिक्स करून ही पावडर छान तयार झाली आहे. ही पावडर ज्याप्रमाणे मी प्रमाण दाखवलेले आहे त्याप्रमाणेच तयार करून घ्यायची आहे. याप्रमाणे तयार करून ही पावडर एका जारमध्ये भरून ठेवा, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस हवी आहे त्यावेळेस याचा आपल्याला वापर करता येतो. याप्रमाणे तयार झालेली पावडर दररोज सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी पोट स्वच्छ झाले की लगेचच एक चमचा भरून ही पावडर घ्यायची आहे आणि आपल्या लाळेबरोबर छान मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे व पुन्हा रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर याचप्रमाणे एक चमचा भरून ही पावडर घ्या व पुन्हा एक चमचा खाऊन घ्या. असे दिवसभरातून दोन वेळेस जर तुम्ही ही पावडर खाल्ली तर यामुळे युरिनच्या समस्या तर निघून जातीलच, परंतु कॅल्शियम देखील वाढेल, प्रोटीन वाढेल, हाडांना मजबूती मिळेल, हाडांचे दुखणे देखील बरे होते व शरीरात ताकद व एनर्जीचा संचार होऊन शरीर मजबूत होते. व तुम्ही जर लहान मुलांना देत असाल, 5 वर्षापुढील मुले असतील, तर एका वेळेस फक्त अर्धा चमचा भरून हे मिश्रण खायला द्यायचे आहे आणि मोठ्या व्यक्ती असतील तर मोठ्या व्यक्तींनी 1 चमचा भरून हे मिश्रण एका वेळेस खायचे आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.